शिवसेना आमदारापात्रतेवर आज ऐतिहासिक निकाल. ठाकरे गट आणि शिवसेनेचे ठरणार भवितव्य. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाकडे लक्ष. नार्वेकर आणि मुख्यमंत्री भेटीवर विरोधकांचा आक्षेप. न्यायमूर्ती आणि आरोपीची मिलीभगत आहे का? नार्वेकर एकनाथ शिंदे भेटीवर उद्धव ठाकरेंचा सवाल. मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट. निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी आरोप. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. लोकशाहीवर चॅनलवर 3 दिवसांची बंदी. केंद्रीय माहिती प्रसारण खात्याची दडपशाही. पुणे श्रमिक पत्रकार संघ लोकशाहीच्या पाठीशी. लोकशाही वृत्तवाहिनीवरील बंदीचा निषेध. केंद्रानं तातडीनं बंदी उठवण्याची मागणी. लोकशाही चॅनलवरील बंदीच्या विरोधात राजकीय पक्षही पुढे सरसावले. काँग्रेससह ठाकरे गटाकडून लोकशाही मराठीवरील बंदीचा निषेध. लोकशाही वृत्तवाहिनीवरील बंदीचा मुंबई मराठी पत्रकार संघाकडून तीव्र निषेध. माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न. मुंबई मराठी पत्रकार संघ लोकशाहीच्या पाठीशी. लोकशाही चॅनलवरील बंदीच्या विरोधात सामान्य नागरिक सुद्धा पुढे सरसावले. नागरिकांकडून लोकशाही मराठीवरील बंदीचा निषेध. या आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम. बिहारमधील लोकसभेच्या 8 जागांवर काँग्रेस डाव्यांचा दावा. योग्य प्रमाणामध्ये जागा न मिळाल्यास स्वतंत्र उमेदवार उतरवण्याचा इशारा. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा ऍक्शन मोडमध्ये. अबकी बार 400 पार भाजपकडून घोषवाक्य. तर महाराष्ट्रामध्ये भाजप 30 जागा लढण्याच्या तयारी. लोकसभेत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता. मवियाची 3ही घटक पक्ष नेत्यांच्या बैठकीत चर्चा. दक्षिण मुंबईच्या जागेवरून मिलिंद देवरा अस्वस्थ असल्याची चर्चा. देवरा शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस. पावसामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गमधील बागांना फटका. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचं शुक्रवारी पुन्हा उद्घाटन. मेट्रो 1 मार्गिकेचं मुख्यमंत्र्यांनी केलं होतं उद्घाटन. मुख्यमंत्री शिंदे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साखर कारखान्याचं उद्घाटन. 3 वर्षांमध्ये येणार तब्बल 400 वंदे भारत ट्रेन. रेल्वे प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान सुविधा देण्यासाठी केंद्राचा निर्णय. मुंबई आणि जुहू विमानतळ 3 दिवस 1 तास बंद राहणार. हवाई प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ बंद राहणार. नीट पीजीची परीक्षा आता 7 जुलैला होणार. परीक्षेची कट ऑफ 15 ऑगस्टला जाहीर होणार. 2021 मधील रेल्वे भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी सीबीआयची कारवाई. 15 जणांवर गुन्हा दाखल. अकोल्यात हवामान विभागाचा येलो अलर्ट. काही भागामध्ये तुरळक पाऊस तर जिल्ह्यात पावसामुळे थंडीत वाढ. मनोज रांगेंच्या मनात मुख्यमंत्र्यांबाबत सॉफ्ट कॉर्नर. संभाजीराजेंचं जरांगेंबाबत निरीक्षण. जातनिहाय जनगणना केली तरच मराठ्यांना चौकटीत बसणारा आरक्षण मिळेल. संभाजीराजे छत्रपतींची रोखठोक भूमिका. विधानसभेच्या 50 जागा तर लोकसभेच्या नाशिक कोल्हापूर बीड आणि संभाजीनगरच्या जागा लढणार. लोकशाही पॉडकास्टमध्ये स्वराज्याला हलक्यात न घेण्याचा संभाजीराजेंचा इशारा. 27 राज्यांमध्ये 50% जास्त आरक्षण. मग महाराष्ट्रात का नाही? आरक्षणाची कॅप वाढवण्यासाठी 20 जानेवारी नंतर संभाजीराजे सुप्रीम कोर्टात जाणार. राज्य मागासवर्ग आयोगाची मुंबईत आज बैठक. बैठकीमध्ये घेतला जाणार मराठा सर्वेक्षणाच्या कामकाजाचा आढावा. नरिमन पॉईंट परिसरात होणार बैठक. महायुतीकडून प्रतिसाद न मिळाल्यास राज्यामध्ये लोकसभेच्या सर्व जागा लढवू. रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांचा इशारा. बारामतीमध्ये ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले. द्राक्ष बागांचं नुकसान होण्याची शक्यता बागायतदारांनी वर्तवली. पुण्यात अवकाळी पाऊस. शहरामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी. अचानक आल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ. राज्यात कोरोनाचे 114 नवे रुग्ण. सक्रिय रुग्णांची संख्या 811 तर नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन.
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.